समुद्र किनाऱ्यावर या ठिकाणी आहोत। आज या ठिकाणी हे महापर्वणी जे आहे ते पर्व या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज सगळी मोरजीची मंडळी आणि पंचपुरुषांची मंडळी जी आहे ती या ठिकाणी या पर्वणीनं स्नान करण्यासाठी आलेली आहे। तसंच प्रयागमध्ये त्रिवेणी संगमाच्या वेळेला कुंभमेळ्याला जसं त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर पुण्य मिळतं तसंच पुण्य आजच्या दिवशी या ठिकाणी आपण या महोदय पर्वाला जर या समुद्रामध्ये स्नान केलं असेल तर ते मिळत असतं आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी तुम्हाला ही प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसते आहे। ही सगळे त्या ठिकाणी ते स्नान करून आपली पुण्य जे आहे ते पुण्यप्राप्ती करावी या दृष्टीने ही सगळी मंडळी जमलेली आहे। आमच्या मोरजी गावची जी ग्रामदेवता आहे मोरजाई तिची पालखीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि ती सुद्धा आता 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबणार आहे आणि त्यानंतर मग ती परत त्या ठिकाणी आपल्या स्थानावर प्रस्थान करणार आहे। तर अशा प्रकारे हा एक महोदय पर्व हा म्हणजे आमच्यासाठी लोकांसाठी ही पर्वणीच आहे, आनंदाची पर्वणी आहे आणि पुण्यात आपल्या प्राप्तीची प्राप्ती करून देणारी अशा प्रकारची पर्वणी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी येऊन हा आनंद लुटतात आणि त्या ठिकाणी स्नान करून आपल्या या नरदेवाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करतात। जय 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 श्री मयूर जाई भक्तवत्सल माझी आई लौकिकी जमले नृप नर नारी करण्या तुझीच आरती। आई लौकिकी जमले नृप नर नारी करण्या तुझीच आरती। जय श्री मयूर जाई भक्तवत्सल माझी आई लौकिकी जमले नृप नर नारी करण्या तुझीच आरती। आयकांनी आमचं महोदय येतले हा खूप वर्षा जेव्हा आमचं महोदय येतलं असा त्यानिमित्तानं आमची पालखी येलेली असा मोरजाई पालखी त्यानिमित्तानं सगळे लोक धावपात दिलेले असा आणि त्याला आम्ही सुद्धा आता दर्शन घेतले आणि वर्ष प्रदानी प्रमाणे आम्ही स्टॉल लागलेले आहात। आमचा स्टॉल लागले सगळे तऱ्हेचे आता लोक सगळे नाम घेऊन परत आता मोरजीसुद्धा त्यांच्या सेवा खातीर असा कितक्याशाच वर्सांनी येलेली आहात मोरजी आमकां आता खोशी भोगता की आमकां ह्या हेतून हे करून गावता म्हणा ह्या निमतान आम्ही सगळे येलेले आसा सगळे दर्शन केलें।